तीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसचा तो काळा दिवस या दिवशी रुमित केमिसिन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत एक मोठा विस्फोट झाला या विस्फोटात चौदा जणांनी आपला जीव गमावला तर वीस जण गंभीर जखमी झाले या घटनेनंतर या ठिकाणी अधिकारी नेते मंत्री यांनी भेटी दिल्या कंपनीने तर या गंभीर जखमींसाठी अनेक वचनेही दिली पण आज दोन वर्षांनंतरही या वचनांची पूर्तता झाली का या गंभीर जखमींनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितले तर यांना ते मिळते का कंपनी मालकासह कंपनी विश्वस्त यांचा फोन उचलते का दोन वर्ष वाट पाहिल्यानंतर या वीस गंभीर जखमींनी दिनांक तीन सप्टेंबर रोजी तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देऊन पंधरा दिवसाच्या आत आमच्याविषयी काही पावले उचलले नाहीत तर उपोषणास बसण्याचेही निवेदन दिले आहे चला तर बघूया या सर्व दोन वर्षीय घटनाक्रमावर आधारित आमचा स्पेशल रिपोर्ट भाग क्रमांक एक कुणी न्याय देतं का न्याय आता आपण आलेलो आहोत वाघाडी येथील रुमित केमेसिन प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीसचा तो काळा दिवस आणि या काळ्या दिवशी याच फॅक्टरीमध्ये एक मोठा विस्फोट झाला आणि ह्या विस्फोटामध्ये चौदा लोकांनी आपले जीव गमावलेत तर जवळजवळ वीस लोकंही गंभीर जखमी झालेत या काळ्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं सह आमचा शिरपूर तालुका देखील हादरला पण आज दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतरही या कारखान्यात या फॅक्टरीत काम करणाऱ्या गंभीर जखमी झालेल्यांना काय मिळालं यांच्या संसाराची अवस्था काय यांचे सर्व अवयव आज आहेत का आणि आहेत तर ते कसे यांच्यावर यांचा संसाराचा रहाटगाडा चालू पाहतोय का की यांना अजून काहीतरी करण्याची वेळ हे आणतील आज या ठिकाणी फक्त मलबा शिल्लक आहे या ठिकाणचं भंगार आणि एक एक सळई ही या ठिकाणून काढून घेतली आहे तर चला आज आपण याच गंभीर जखमी लोकांशी बोलणार आहोत की ज्यांच्या जीवनामध्ये फार मोठ्या गंभीर समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण हे शासनाकडे हे दाद मागत आहेत यांची दाद यांचा आवाज कोणाच्या कानापर्यंत पोचेल का हे आपल्याला बघायचं आहे आज फक्त बातमी बघून आपल्याला थांबायचं नाही तर यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याच्यात तुम्हा दर्शकांचीही मोठी भूमिका असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना कमेंट टाकायचे आहेत की यांच्यासाठी शासनाने काय केलं पाहिजे यांना न्याय मिळाला पाहिजे की नाही तर चला बोलू या याच स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्यांशी मी सुनील माळी वाघाडी मी रोमित कंपनीमध्ये मेंटेनन्सचं काम करत असताना हा स्फोट झाला व मला गंभीर दुखापत झालेले आहेत तरी माझ्याकडनं कुठलेही काम होत नाही मला ऐकू कमी येतं त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम आहे कुठेही नोकरी भेटत नाही आज माझी भूकमारीची वेळ आलेली आहे तरी कंपनी आमच्याकरता काहीही करत नाही आहे आम्हाला दोन वर्षापासून फक्त आश्वासन भेटत आहेत आणि आम्हाला सांगितल्याप्रमाणे एक वर्षाचा पगार देऊ त्याच्यातनं फक्त दोन महिन्याचा पगार आम्हाला दिला गेला आहे आणि एमर्जन्सीसाठी तुम्हाला पंचवीस हजार रुपये कंपनीकडनं देऊ ते सुद्धा आम्हाला भेटलेले नाही आज आमची भूकमारीची वेळ आलेली आहे आमचे परिवारांना काही सुचत नाही पावरा बिसन बाबुलाल पावरा जुना चांसिया लॅबमध्ये काम करत होता हे डोक्याला हे मागे पाठीला लागलेलं आहे माझे नाव प्रकाश प्रेमसिंग पावरा माझे गाव झोड मी मेंटेनन्समध्ये में काम करत होतो हे पोस्ट झालेलं असल्यामध्ये माझं दोन एक वर्षाचा पगार टाकून देणार म्हणे पगार टाकलेली हे दोन महिना पगार टाकून दिलेले हां मी गणेश विश्राम पाटील सेक्युरिटी म्हणून मी काम करत होतो दहा वर्ष ड्युटी केलेली आहे इथं ज्या दिवशी स्पोर्ट झाला त्या दिवशीच मी स्फोटवर होतो स्पॉटवर होतो आणि एकदम स्पोर्ट झाला मला काहीच कळलं नाही आणि मला इथं मानेजवळ एकदम जबरदस्त मार लागलेला आहे इथून ते इथपर्यंत टाके पडलेले होते आणि कापलेलं गेलेलं होतं ते आम्हाला अजून शासनाने काहीच मदत दिलेली नाही आमच्याकडनं काम होत नाही कुणी आम्हाला कोणी बोलवत नाही रमेश पवारा आहे मी सानसोऱ्यातून हा कंपनीमध्ये मी काम करत होतो ऑपरेटर म्हणून माझी पत्नी पण वारली एक वर्षाचे पगार देणार होते ते पण मी पण गंभीर जखमी झालो होतो मला अजूनपर्यंत काहीच भेटले नाही ते नाव विकास नामदेव गोसावी मी कॅन्टीनमध्ये ऑफिस बॉय म्हणून होतो आणि मी कॅन्टीनमध्ये का द्यायला गेलो होतो ना कुठलं ते आज बी अजून डिलला पडतोय आणि पायबीडीला पडतोय रमेश सुखलाल पाटील वाघाडी हो ते मला पायाला एवढे जखमा झालेले आहेत हाताची नवी चांबडी बदलवली आहे हो अनेक ठिकाणे भरपूर ठिकाणे टाके लागलेले आहेत हो माझे नाव रोहित निंबा बागले मी या कंपनीत मेंटेनन्स म्हणून काम करत होतो तरी कंपनी ज्यावेळेस स्फोट झाला त्याच्यात मी खूप गंभीर दुख जखमी झालेलो आहे आणि माझ्या हाताचे दोन हाड तोड मुडलेले आहेत त्याच्यावर ऑपरेशन झालं आहे आणि पाठीला पण मोठी जखम झाली आहे आणि डोक्याला पण मोठं गंभीर जखम झालेले तरी माझ्याकडून काही काम होत नाही एक किलो वजनही उचललं जात नाही तरी मी आता माझे संसार कसा पार पाडणार हीच सगळी चिंता आहे म्हणून शासनाने याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन आमच्यासाठी काहीतरी मदत करावी एवढीच विनंती रतन सदाशिव चव्हाण मी या कंपनीत वेल्डर म्हणून काम करीत होतो आणि कंपनीने आम्हाला सांगितलं तुम्हाला बारा महिन्याचा पगार देऊ आणि आम्हाला कंपनीनं खोटं बोलून काही एक पैसा क आमच्या खात्यावर आलेला नाही सर आम्ही कसं कामधंदा नाही आमच्याहून काही कामधंदा होत नाही आमच्या मुलं बाळांना कसं काय खाऊ घालव आम्ही मी राकेश माडी मी या कंपनीत ड्रायवर होतो तर म्हणजे अशी परिस्थिती झाली आज की माझ्याकडनं काही काम होऊ शकत नाही आणि भरपूर जगमा आहेत हाताला पण आहेत पायाला पण जगमा आहेत आणि आजपर्यंत माझ्याकडनं दोन वर्ष झाले पण काही काम होत नाही आहे आणि भूकमरसाठी वेळ आली आहे असं जीव होतो की आता आत्महत्या करायची आपण असं झालं आहे तरी आमच्याकडे कोणी काही बघत नाही आहे गाववाले पण पुढारी लोक काही मदत म्हणजे आमच्यासाठी काही पुढं चालना करत नाही आहे फक्त हे एवढेच बोलत आहेत की करणार आहेत बो देणार आहेत बो आता त्यांनी मधी काय काळाबाजार केला आहे तो आम्हाला समजत मार्ग नाही आहे आपण आताच पाहिलं की या जखमींच्या काय अवस्था आहेत यांच्या शरीरावर काय या जखमा आहेत यांच्या मनात काय या जखमा आहेत तर यांच्या मनातील जखमा आपण यांनाच विचारूया नेमकं यांच्यासोबत काय या दोन वर्षामध्ये घडलं आहे ते दादा या घटनेला आज दोन वर्ष झाले आहेत या दोन वर्षामध्ये तुम्हाला कंपनीकडून काही सांगण्यात आले होते काही आश्वासनं देण्यात आली होती किंवा शासन किंवा इन्शुरन्स कंपनी किंवा तुमच्या कंपनीचा इन्शुरन्स याच्याबद्दल तुमच्या काय काय वचनांची या लोकांनी वचनपूर्ती केली आहे आम्हाला शासनातने या कंपनीने कुठलाही आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही आहे आम्ही दोन वर्षापासून बिलकुल आमच्या गंभीर अवस्थेमध्ये आम्ही फिरतो आहे शासनाकडे आणि कंपनीकडे नेहमी नेहमी आम्ही मदत मागतो आहे आम्ही शेवट किदरून त्यांच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जरी मागायला गेलो तरीसुद्धा त्या लोकांनी आम्हाला नाकार दिलेला आहे तरी आम्हाला शासनाकडून आणि कंपनीकडून काहीतरी मदत भेटायला पाहिजे ही नम्र विनंती मी ऐकलं होतं कंपनीने तुम्हाला एका वर्षासाठी किराणा देऊ केला होता की तुम्ही जखमी आहात तुम्हाला एका वर्षाचा किराणा ही कंपनी पुरवेल तसा काही प्रकार घडला का आम्हाला एच आर मॅनेजर पांडे यांनी सांगितलं आहे की तुम्हाला किराणा देऊ पण आम्हाला आजपर्यंत कुठलाही किराणा व कुठलीही मदत दिली गेलेली नाही आम्हाला हेसुद्धा आश्वासन दिलं होतं की तुम्हाला बारा महिन्याचा पगार आम्ही देऊ तेसुद्धा आम्हाला काही भेटलेलं नाही कंपनीकडनं कंपनीच्या विश्वस्तांकडनं सांगण्यात आलं की तुमच्या संसाराच्या राहतगाड्यासाठी बारा महिन्याचा किराणा आम्ही देऊ आणि तुम्ही जखमी आहात तर एक वर्षाचा पगार आम्ही तुम्हाला देऊ पण ते असे कुठेही घडले नाही दादा इन्शुरन्स कंपनी तुमच्या जखमींबाबत काही कोर्टाचा कोर्टामध्ये केस सुरू आहे तर या बाबतीत तुम्हाला काही कल्पना किंवा तुम्हाला काही कोणी कळवलं किंवा कंपनीकडनं काही कॉल किंवा पत्र काही आले हे बघा इन्शुरन्स कंपनीकडून आम्हाला कुठलंही पत्र आलेलं नाही आणि फक्त एवढं सांगण्यात येतं की तुमचे केस चालू आहे तुमचं तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही असं काही हे करू नका पण आम्हाला वारंवार फक्त आश्वासनच दिले कुठलंही इन्शुरन्सचं पत्र आलेलं नाही आम आमच्या म्हणजे काय चालू आहे त्यांचं काय चालू निस्त आश्वासन आणि आम्हाला फक्त शांत बसवण्याचं चा काम चालू आहे की जेणेकरून यांनी कुठलंही पाऊल उचलावं नाही शासनाकडे दाद मागवं नाही तरी या गो हे गोष्टीची गंभीर दखल घ्यावी शासनाने ही नम्र विनंती इन्शुरन्स संबंधी तुम्ही कोणाला भेटलात इन्शुरन्स संबंधी इन्शुरन्ससंबंधी आम्ही गाव ग्रामपंचायतचे जे सरपंच असतात त्यां त्यांच्याकडे गेलो होतो ते त्यांच्याकडे कागदपत्रं वगैरे दिलेली आहेत पण ते फक्त एक वर्षाच्या वरती झालेलं आहे पण त्याची काही पूर्तता झालेली नाही आणि कुठलीच अंमलबजावणी होत नाही आहे आणि वारंवार सांगूनसुद्धा फक्त उत्तर एकच येतं आहे की बा मुंबईच्या कोर्टात चालू आहे तुमचे केस चालू आहे लॉकडाऊन होता कोर्ट चालू नव्हतं असे एक विविध कारणं देऊन आम्हाला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न चालू आहे बरं ह्या कंपनीच्या मालकांशी तुमच्यापैकी कोणी बोललं आहे का कंपनीच्या मालकाशी कंपनीच्या मालकाशी तुम्ही बोलले आहात काय बोलणं झालं तुमचं ते त्यांना मी फोन लावला होता त्यांना सांगितलं होतं दादा सर आमच्याकडून आता काही काम होत नाही आहे की तुम्ही काहीतरी आम्हाला मदत करावी तर ते म्हणत होते की तरुण पांड्या म्हणून आमच्याकडे हा होता एच आर एच आर होता तो त्याच्याकडे तुमच्यासाठी वर्षभराचे किराणाचे पैसे दिले आहेत आणि तुम्हाला जर मदत लागली तर तुम्ही फोन करा आम्ही तुम्हाला मदत करू पण त्यानंतर आम्ही त्यांना फोन केला तो फोन नहीं, फोन नहीं, तर फोन ते रिसीव करत नाही फोनच उचलत नाही तर आमचा नंबर त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दिला आहे तर मग कोणाला संपर्क करतात तुम्ही आशीष ध्रुवा आशिष ध्रुवा हे कंपनीचे मालक मालक हो मालक जे आहेत ते आणि आता फोन पण उठलत नाही फोन त्यांच्या लागतच नाही कंपनीचे मालक आशिष ध्रुवा यांच्याशी हे गंभीर जखमी बोललेत आणि त्यांनी सांगितलं की या पांड्यांजवळ तुमच्यासाठीच्या एक वर्षाचा किराण्याचे पैसे दिले आहेत पण तो यांच्यापर्यंत पोचला नाही आणि आता ते म्हणतात की आमचा नंबर यांनी ब्लॅकलिस्टमध्ये टाकला ईश्वरानंसुद्धा यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता पण यांचं दैव बलवत्तर ते आज आपल्या समोर आहेत यांच्यावर पुन्हा काहीतरी करण्याची वेळ येऊ नये म्हणून या कंपनी मालकानं प्रशासनानं या सर्व गंभीर जखमींबाबत गंभीर विचार करून काहीतरी निर्णय घ्यावा हेच आज सांगेन पण आम्हाला देत नसेल ते जे काही मॅटर असेल ते त्यांचं कोर्टाचं असेल त्या मॅटरच्या संदर्भामध्ये या सर्व लोकांच्या समक्ष मी स्वतः उपस्थित राहून त्या मॅटरचं आम्हाला काहीतरी कळून दाखवावं त्यांनी आम्हाला दाखवावं की नाही आमची पोटची प्रोसिजर चालू आहे या लोकांना आम्ही लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आणि माझी विनंती आहे माननीय तहसीलदार साहेबांना या पंधरा दिवसात जर नाही झालं तर मी स्वतः कामगारांना घेऊन तहसील कार्यालयावरती उपोषणाला बसणार आहे धन्यवाद या एकंदरीत प्रकरणामध्ये आपण पाहतोय की हे वीस गंभीर यांच्याच गंभीर अवस्थेत आहेत यांच्याकडे कंपनीचं दुर्लक्ष साप दिसून येत आहे तरी आपण ही बातमी पाहिल्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा कमेंट, कमेंट नोंदवा की जेणेकरून ह्या आपल्या गंभीर बांधवांप्रती या कंपनीचा मालक किंवा प्रशासन काहीतरी ठोस निर्णय घेईल